मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो आज मी विषय घेऊन आलो आहे पेट्रोल। हा फार गाजलेला विषय आहे कारण सध्या पेट्रोलचे रेट रोज 80 पैसे वाढत आहेत। मित्रांनो रोज 80 पैसे वाढत आहेत। लोक काय गाडीमध्ये पेट्रोल टाकतील ना काय गाडी चालवतील, लई टेन्शन वाढले आहेत लोकांचे। पण या टेन्शनमध्ये एक आयुष्याची किरण वाढली आहे। किरण कोणाकडून आली आहे तर रशियाकडून आली आहे। आता रशिया हा फार संकटात सापडला आहे कारण रशियावर एवढे प्रतिबंध लावतोय अमेरिका की त्याचा विचारच करू नका। आणि अमेरिकाला हे समजत नाही की जगातला सर्वात धान्य निर्यात करणारा देश रशिया, युक्रेन, त्याच्यावर प्रतिबंध लादलाय। लोकांना खायला भेटत नाही। इराक इराणमध्ये फूड क्रायसिस निर्माण होतं। इंडोनेशियासारखे देश परेशान झाले आहेत। श्रीलंकेमध्ये हाल खराब आहेत। पण अमेरिकेला काही घेणं देणं नाही, त्याला फक्त प्रतिबंध लावायचे आहेत रशियावर। पण रशियासाठी उभा आहे कोण तर भारत, आणि त्याचे फायदे आपल्याला पण भेटणार आहेत। मित्रांनो तो वेळ गेला अमेरिकेने लावले प्रतिबंध आणि लगेच आपल्यावर परिणाम झाला। आता द्विक्षेत्रीय म्हणजे काय तर दोन देश मिळून सुद्धा व्यापार करू शकतात। कशाला पूर्ण जगामध्ये फिरायचं हो, तुझ्याकडे माझ्याकडे तांदूळ आहे, तू घे, तुझ्याकडे ऑइल आहे मला दे, काहीतरी होईल ना। आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकणार आहोत पुढे या सगळ्या गोष्टी। पण आज आपण बघणार आहोत की रशियाने आपल्याला काय ऑफर केलं आहे, तेल ऑफर केलं आहे। आणि भारताने सध्या काही दिवस अगोदर तेल घेतलं, पण आता मोठी डील होणार आहे, एकदम मोठी। होऊ शकते की भविष्यात आपल्या इथं पेट्रोलचे रेट कमी होतील। शासनाला वाटलं तर शासन कमीसुद्धा करू शकतो कारण जेव्हा आपल्याला तेलच स्वस्तमध्ये भेटेल तर पेट्रोलचे रेट कमी करावेच लागतील। बघा आता रशियाचे विदेश मंत्री आले, कुठं आले, रशियन फॉरेन मिनिस्टर कुठं आला, भारतात आला। रशिया ऑफर इंडिया ऑइल ॲट बिग डिस्काउंट, भारताला मोठ्या डिस्काउंटमध्ये ऑइल देणार आहे। कोण, रशिया। बघा हे न्यूज आहेत सगळ्या। हिंदुस्तान टाइम्स काय म्हणतोय, रशिया ऑफर इंडिया बिग डिस्काउंट ऑन परचेस ऑफ 15 मिलियन बॅरल। जर ऑइल आपण घेतो तर आपल्याला रशिया मोठा डिस्काउंट देणार आहे। बघा रशिया ऑफर्स ऑइल टू इंडिया ॲट बिग डिस्काउंट ऑन प्री युक्रेन वॉर प्राइस, व्हॉट इज इट मीन्स फॉर न्यू दिल्ली। आता बघा प्री युक्रेन वॉर म्हणजे वॉरच्या पहिले जो रेट होता त्या रेटने आपल्याला आता ऑइल देणार आहे रशिया। मग आपण घ्यायचा की नाही घ्यायचा, घ्यायचा। आपल्याला कोणता पाव टाकणार आहे, भारताची नीतीच तशी आहे। भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत हा ना अमेरिकेच्या गटात गेला ना रशियाच्या गटात गेला मित्रांनो, म्हणून आता भारत तसंच तर निर्णय घेतो। मला ज्याच्याकडून बोलायचं आहे त्याच्याकडूनच बोलणार, न्यायपूर्णच बोलणार, असं नाही की त्याच्याकडून आपला फायदा होतो तर आपण त्याच्याकडे, असं काही नाही। रशियाने आपल्याला सपोर्ट केला, आपण रशियाला सपोर्ट करतोय। पण वेळ आल्यावर आपण रशियाचीसुद्धा कान ओळायला मागे पुढे बघितलेलं नाही आहे। पण आता आपली जी तटस्थ भूमिका आहे, ब्रिटननी सेकंड वर्ल्ड वॉर नंतर स्वतःला विकून टाकलं मित्रांनो, ब्रिटनची काहीच नाही। सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आता ब्रिटन अमेरिका जे म्हणेल तेच ब्रिटन म्हणेल। पूर्ण जगावर राज्य करणारा एवढासा देश आता अमेरिकेच्या मागे धावतोय। फ्रान्स, स्पेन यांनी विकून टाकलंय स्वतःला, पण भारताने विकलं का स्वतःला, नाही। भारताची जी डिप्लोमॅटिक पॉवर आहे आणि पूर्ण जग बघत आहे आता की भारताचा स्टँड एकदम खरं राहतो, भारत ज्याच्याकडून एकदम स्ट्रॉंग असतो कोणाकडून उभा। तर आता रशियाने भारताला काय दिलं आहे, तेलाचा ऑफर दिलेला आहे। बघा रशिया इज ऑफरिंग इंडिया स्टीप डिस्काउंट, म्हणजे काय तर युक्रेन वॉरच्या पहिले जो रेट होता त्या रेटने आपल्याला तेल द्यायला तयार आहे। किती डॉलर, पर $35 पर बॅरल। विचार करा, ज्या ऑइलचा रेट 145 बॅरल आहे तो ऑइल आपल्याला 35 बॅरलमध्ये हे लोक द्यायला तयार आहेत। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। फक्त चार तुकडे केले तर एकच तुकडा एवढ्या कमी रेटमध्ये आपल्याला हे तेल द्यायला तयार आहेत। आणि पण त्यांचा एक अट आहे, ते काय म्हणतात, 15 मिलियन बॅरलची डील करा। एवढा तेल वापरतो ना भारत ज्याची काही हेच नाही। आपला जो फॉरेन करन्सी आहे ती दोनच गोष्टीमध्ये जाते मित्रांनो, एक तर ते गोल्ड शिवाय जाऊ शकत नाही, या गोल्डमध्ये फार फॉरेन करन्सी जाते, आणि दुसरं आहे ऑइल, पेट्रोल, है ना। गोल्ड आवडायला पण पाहिजे, पण गोल्डसाठी आपल्याला भरपूर सॅक्रिफाईस करावा लागतो, आणि दुसरं आहे ऑइल, या दोनमध्ये आपली करन्सी फार जाते। तर आता रशिया म्हणतो की जर $15 बिलियनचा तुम्ही जर घेतला ऑइल तर आम्ही तुम्हाला $35 प्रति बॅरलने देऊ। बरं, रशिया हा का करतोय रे असं, तर त्याचं एक कारण आहे, अमेरिका रशियावर प्रतिबंध लावतोय आणि त्याला स्विफ्ट सिस्टममधून बाहेर करून टाकलं आहे। सध्या न्यूजमध्ये आहे स्विफ्ट। स्विफ्ट ही एक सिस्टम आहे मित्रांनो। स्विफ्ट काय आहे, एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये स्विफ्ट सिस्टममध्ये जे आपण पैसे पाठवतो दुसऱ्या देशातून बोलवतो किंवा दुसऱ्या देशात पाठवतो तर आपल्याला या स्विफ्टमधून जावं लागतं। तर या स्विफ्ट सिस्टममधून रशियाला काय केलं, बाहेर केलं आहे। मग रशिया काय म्हणतो की आम्ही तुम्हाला जे तेल किंवा काही पण देऊ तर
ते आमची जी सिस्टम आहे पेमेंट सिस्टम, जशी आमची भीम आहे ना, तसं यांचा एक पेमेंट सिस्टम आहे CIPS, या पेमेंट सिस्टमने आम्ही तुम्हाला, तुम्ही आम्हाला पेमेंट करू शकता, है ना। फोन मेसेजिंग ऐप है ना, कोणती CIPS, यानी तुम्ही आम्हाला पेमेंट करू शकता। आता रशियाला माहित आहे की जर त्याचं तेल विकलं नाही तर त्याला काय, आता रशिया काय करतो, रशिया हा एक तर खाद्यान्न विकतो, फर्टिलायझर विकतो, आणि काय विकतो, पेट्रोल विकतो। आज जगामध्ये युरोपमध्ये सर्वात जास्त पेट्रोल जातो रशियाचा, आणि अमेरिकेचे एवढे प्रतिबंध लावून सुद्धा जर्मनी काय म्हणतो की नाही आम्ही तर पेट्रोल घेणारच बाबा, कारण आम्ही जर पेट्रोल घेणं बंद केलं तर आमच्या इथं भूकमरी येईल, आणि म्हणून त्यांना पेट्रोल घ्यावंच लागेल। तसं भारताला रशिया काय म्हणतो आहे की तुम्ही रुपी रुबल डिनोमिनेटेड पेमेंट युझिंग, है ना, म्हणजे रुपये आणि रुबलमध्ये सुद्धा आपण आपण आपला आपला कारभार करू शकतो, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ऑफर केलेलं आहे। आणि भारत तो ऑफर मानणारच आहे, कारण भारताला काय आहे, भारताला सध्या लई गरज आहे पेट्रोलची, भारताची म्हणजे पेट्रोल लई वाढलेत रेट, आणि म्हणून लोकांना कुठंतरी याच्यापासून समाधान भेटणार आहे। ठीक आहे, बरं। आता युरोपियन नेशन्स पेट्रोल घेत नाही का, सर्वात जास्त युरोपियन नेशनच रशियाकडून पेट्रोल घेतात, मग भारत का घेत नाही एवढं मोठं रशियाकडून एवढं जास्त पेट्रोल, तर त्याचे कारण आहेत मित्रांनो। कारण जर आपण बघितलं तर आता बघा, रशिया इकडे भारत इकडे, जर रशियाकडून आपल्याला तेल पाहिजे तर बघा, इथून इथपर्यंत पाईपलाईन आपण काही बनवलेली नाही आहे, पाकिस्तानच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे, ते भविष्यात आपल्याला वापरता येईल, होऊ शकते। तर आता पेट्रोल आणायला आपल्या एक तर इथून यावं लागेल, हा मेडिटेरियन सीमधून इकडून फिरून यावं लागेल, किंवा आता हे इकडून इकडून तर लई लांब होऊन जाईल, म्हणजे इकडे तर पूर्ण बर्फच आहे, इकडे त्याचे बंदरगाह पण नाही, म्हणून भारत हा रशियाकडून जास्त पेट्रोल घेत नाही, पण भविष्यात आता त्यांनी ऑफर केलं आहे तर आपण पेट्रोल त्याच्याकडून घेऊ। ठीक आहे, मग आता अमेरिका काय करतो आहे, अमेरिका दबाव आणतो आहे, कोणावर, अशा देशांवर दबाव आणतं आहे जे रशियाचा सपोर्ट करत आहेत या परिस्थितीमध्ये सुद्धा। ते देश कोणते आहेत, तर चायना, पाकिस्तान, भारत, हे आता पण रशियासोबत यांचे व्यवहार सुरू आहेत। आणि अमेरिका म्हणतो तुम्ही जर व्यवहार करत असणार तर याच्यामध्ये काय आहे, रिस्क आहे, काय म्हणतो तो, रिस्क आहे, रिस्क कशी आहे, तर आम्ही तुमच्यावर आर्थिक प्रतिबंध लादणार, पण त्यासाठी वेळ लागेल, कारण अमेरिकेला पण माहीत आहे भारतावर आर्थिक प्रतिबंध सहजासहजी लावता येणार नाही। सध्या अमेरिका म्हणतो भारत शेकीसारखा आहे, शेकी म्हणजे काय, कधी इकडून बोलतो कधी तिकडून बोलतो, पण असं आहे का, नाही, अमेरिकेला काय ज्याला जे वाटते ते म्हणतो तो। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, जर भारताचा विचार केला तर भारत हा सर्वात जास्त ऑइल खरेदी करतो इराककडून, कोणत्या देशाकडून करतो, इराक या देशाकडून करतो, 22.14%, है ना, पूर्ण ऑइल इम्पोर्टचं। त्यानंतर सौदी अरेबिया, UAE, युनायटेड स्टेट, नायजेरिया, कुवेत, मेक्सिको, ओमान आणि रशिया। बघा रशिया फार खाली आहे, पण जर आपल्याला आपल्याला अशा प्रकारचे रशियाने डिस्काउंट दिले तर आपण रशियाकडून तेल खरेदी करू। आता इराककडून तेल खरेदी करण्याचं कारण काय आहे, तर आता बघा, इराक या भागात आहे, भारताकडून इराकमधून भारतात तेल यायला फार सोपं आहे, म्हणून भारत काय करतो, तर आता ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कमी लागायला पाहिजे म्हणून आपण जवळच्या शेतातून भाजी आणून घेतो, किंवा दूर मार्केट असेल तर जवळच्या दुकानातून भाजी घेतो, का, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाचायला पाहिजे, म्हणून भारत हा इराककडून तेल घेतो, पण जर आपल्याला तो स्वस्त देत असेल तर आपण त्यांच्याकडून घेऊ, बरोबर। बघा आता बघा, ब्रिटनची विदेश मंत्री आली भारतात, है ना, आणि त्याला विचारलं, फॉरेन सेक्रेटरी सॉरी लीज ट्रस्ट याला, की भारत हा रशियाकडून तेल घेतो आहे, तुम्ही काय म्हणणार, ब्रिटन काय म्हणला, ती काय म्हणली, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, आम्ही भारताला हे सांगणार नाही की तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नका, कारण ती त्यांची इच्छा आहे ना, आणि ते आपल्यावर दबाव आणू शकत नाही। ते दिवस गेले, आता भारत जेव्हा परतंत्रच होता, आता भारत पॉवरफुल कंट्री आहे, भारताबद्दल बोलायला पण आता विचार करावा लागतो दुसऱ्या देशांना, आणि म्हणून ती काय बोलली की नाही रे आम्ही असं काही म्हणणार नाही, ऑलरेडी आमचे युरोपियन युनियनचे देश तेल घेत आहेत त्यांच्याकडून रशियाकडून, तर आम्ही कशाला असं म्हणू, ते तुमचं डिसिजन आहे, है ना, कोणाचं, भारताचं डिसिजन आहे की त्याला कोणाकडून तेल घ्यायचं आहे। पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण, हा भाऊ गोरा गोरा दिसतो, हा जो बायडन स्मार्ट आहे दिसायला तसं, हा काय म्हणतो, रिस्क आहे, अगर तुम तेल लोंगे तो रिस्क आहे, कशाची रिस्क आहे, हा आर्थिक प्रतिबंधच लावणार ना। आता विचार करा मित्रांनो, रशियावर एवढे आर्थिक प्रतिबंध लावले, मग रशिया मागे झाला का, बघा ठीक आहे, डॉलरची पूर्ण सत्ता आहे पूर्ण जगात, पण हळूहळू हा सिस्टम चेंज होतो आहे, ग्लोबलायझेशनमध्ये हा एक फायदा आहे की हळूहळू डिफरन्स, म्हणजे कसं आता एकाच करन्सीवर कशाला निर्भर राहायचं सांगतोय मी, बदला ना स्वतःला कशाला, आता पूर्वी वस्तू विनिमय व्हायचे हे बदलू शकतो का, बदलू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात। अमेरिकेचा एकाधिकार संपणार आहे एक दिवस, कारण केव्हापर्यंत एकाच देशाची ऐकायची, त्याला वाटते ते इराणवर हमला करतो, निसतो नाबूद करून टाकतो, त्यांच्या अध्यक्षाला मारून टाकतो, इराकवर राग आला, सद्दाम हुसेनला एका गोष्टीसाठी हमला केला, तेव्हा कोणी बोलला का,
आणि आता रशिया युक्रेनमध्ये घुसतोय, यांची जडते, यांना कुठेतरी वाटतो आपला अपमान होतोय. पण हे जेव्हा अरबियन कंट्रीजमध्ये अशा प्रकारे खून खराब आणि दंगे करत आहेत तेव्हा कोण कुठं काय म्हणतोय, अफगाणिस्तानमध्ये त्यांनी हाल केले तेव्हा कोण बोलला यांना. पण यांचं असं आहे की नाही आम्ही केलं तर सगळं बरोबर, पण दुसऱ्या देशांनी केलं तर नाही भाऊ आम्हाला जमत नाही तसं, आम्ही जे म्हणू तेच तसं असते का. आता सगळे देश स्ट्रॉंग आहेत. बरं, तो काय म्हणतोय बायडन रिस्क काय बोलताय हो. पण आता बायडन काय म्हणतो की ठीक आहे तुम्हाला तेल पाहिजे ना आम्ही पण देतो स्वस्तात तेल. काय म्हणतो बायडन, तुम्हाला तेल पाहिजे ना आम्ही पण स्वस्तात तेल देतो. बघा कॉम्पिटिशन लागला आहे तेल घ्यायचा, तेल घ्या तेल घ्या तेल घ्या, आणि इथं भारतात 116 रुपये लिटर. आणि म्हणून म्हणतो लवकर आणा लवकर आणा, तुम्ही जर विकत आहात ना आमच्याकडे आणा लवकर, आम्ही घ्यायला तयार आहोत. ठीक आहे, तर बायडन काय म्हणतोय की आमच्याकडे जो तेल आहे मोठा भंडार आहे त्यांच्याकडे तेलाचा, खरंच अमेरिकेकडे फार मोठा भंडार आहे. आणि त्यांनी काय केलं आहे की आपला जो तेल भंडार आहे त्याच्यामधून ते पर प्रत्येक वर्षाला 1 मिलियन बॅरल तेल बाहेर काढणार आहे दुसऱ्या देशांना. आणि त्यामुळे काय झालं, जसंच बायडननी म्हटलं की आम्ही लोकांना तेल देणार आहोत 1 मिलियन बॅरल पर याच्यामध्ये, तेव्हा तसंच रेट कमी झाले. बघा हा पूर्ण खाली पडला, हा जो आहे ना हा हा कसा खाली पडला, बघा का खाली पडला, कारण बायडन म्हटला ना की आम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये तेल काढू, आमच्याकडे जे स्टोरेज आहेत मोठे मोठे तेलांचे आम्ही बाहेर काढू तेल सगळं, आणि म्हणून अचानक काय झाले रेट खाली पडायला लागले. मुद्दा असा आहे की आता हा विषय तुम्हाला समजला असेल की रशिया आपल्याला तेल ऑफर करतोय 15 बिलियन, आणि अमेरिकासुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याच्याकडे स्टोर असलेला तेल काढतोय, ज्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये तेलचे रेट काय होतील, कमी होतील. युद्ध झाला म्हणून रेट वाढले, पण ही जर परिस्थिती राहिली कॉम्पिटिशन वाढला ब्रिटन आणि अमेरिकाची जर चुरस लागली तर आपल्याला याचा फायदा भेटणार आहे. आणि हमखास भारत हा रशियाकडून तेल खरेदी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील लोकांना गाडीत पेट्रोल टाकायला आणि डिझेलचे भाव जे वाढत आहेत त्याच्यामुळे वस्तू जे आहेत आपल्या डेली नीड्सच्या त्याची किमती वाढत आहेत, त्या सगळ्या गोष्टींना कुठंतरी पूर्ण विराम लागायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.